नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरुवात विरोधकांचा चहापानावर बहिष्कार जनतेच्या प्रश्नांवर विरोधी पक्ष गंभीर नाहीत मुख्यमंत्र्यांची टीका जागतिक महिला दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आज जयंती राज्यात साजरी आणि मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त आणि आता पाहूया सविस्तर राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या अभिभाषणानं होईल नव्या सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार येत्या अठरा तारखेला विधिमंडळात मांडतील शेतकऱ्यांचे प्रश्न मुस्लिम आरक्षण गोवंश हत्याबंदी यासारख्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारला घेरण्याची व्यूहरचना विरोधी पक्ष आखत आहेतच याखेरीज सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेची या अधिवेशनात भाजपाला कशी साथ मिळते हे पाहणंही औत्सुक्याचं ठरेल राज्यातल्या भाजपा शिवसेना या नव्या युती सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन या अधिवेशनातच सरकारला खऱ्या अर्थानं परीक्षेला सामोरं जावं लागेल मुस्लिम समाजाचं शैक्षणिक क्षेत्रातलं आरक्षण रद्द केल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह ही आक्रमक होईल अशी चाहूल सरकारला लागली आहेच यावर आता सरकार काय भूमिका मांडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल राज्यात सध्या अवकाळी पावसाचं दुष्टचक्र सुरू आहे नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं अद्याप मदत जाहीर केलेली नाही त्यामुळे या मुद्द्यावर हिवाळी अधिवेशनाप्रमाणे याही अधिवेशनात दोन्ही सदनांमध्ये विरोधक आक्रमक पवित्रा घेतील असं चित्र आहे सध्या असलेला ज्वलंत मुद्दा म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासंदर्भात या अधिवेशनात सरकारला निवेदन करणं भाग पडेल पाऊण महिना उलटून देखील पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या संदर्भात विचारणा नक्कीच होऊ शकते पानसरे यांचा शोकप्रस्ताव सदनात मांडण्यावरूनही सरकार आणि विरोधक यांमध्ये सध्या सुंदोपसुंदी सुरू आहे राज्याची आर्थिक स्थिती सध्या म्हणावी तितकी चांगली नाही खर्चाचा ताळमेळ राखत राज्याला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प मांडणं अर्थमंत्र्यांसाठीही आव्हान असेल या अर्थसंकल्पातून एलबीटी तंबाखू बंदीसारखे निर्णयही अपेक्षित आहेत विरोधात असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जर प्रखर विरोधक म्हणून एकत्र आले तर हे अधिवेशन वादळी ठरेल यात शंका नाही शेतीचा प्रश्न कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरण स्वाईन फ्लू अशा विविध प्रश्नांसंदर्भात राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत विरोधी भागावर बसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं आज झालेल्या चहापणावर बहिष्कार टाकला राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होती है, या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला चहापानाच्या बहिष्कारात एआयएम माकप आणि समाजवादी पक्षही सहभागी झाले आहेत या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शेती प्रश्नाबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याची टीका यावेळी वी विरोधकांनी वी केली कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या निधनाबाबतचा शोकप्रस्ताव उभय सभागृहात मांडणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी यावेळी दिली दरम्यान पानसरे यांचं प्रकरण म्हणजे पुरोगामी विचारांवर हल्ला असल्याचं सांगत अजून किती दिवस वाट पाहणार असा सवालही विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला तर शेतकरी कामगार आणि सामान्य माणसांमध्ये राज्य सरकारविषयी तीव्र संताप असल्याची भावना विधान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आजच्या घडीला जनतेच्या प्रश्नासंदर्भात विरोधकांकडे कोणताही प्रबळ मुद्दा नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होतीय या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते विरोधक पूर्ण माहिती न घेता आरोप करत असल्याचं सांगत मुस्लिम आरक्षणाच्या अध्यादेशाची मुदत संपल्यानं मुस्लिम आरक्षण रद्द झालं असून राज्य सरकारनं मुस्लिम आरक्षण रद्द केलं नसल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली मुस्लिम आरक्षणाबाबत कायदेतज्ञांशी चर्चा सुरू असल्याचं ते यावेळी म्हणाले जनतेच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढत आजवर साठ लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली तसंच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं सगळ्या विभागांची आर्थिक स्थिती ढासळली असून आर्थिक विभागाची श्वेतपत्रिका काढणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आज जागतिक महिला दिन वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आपल्या संसाराच्या रामरगाड्यात नोकरी उद्योगात व्यस्त असणाऱ्या नारी शक्तीला तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा दिवस त्या त्यानिमित्तानं आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक महिला दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे आजपासून तीन दिवसांची राष्ट्रीय मोहीम चालवण्यात येत आहे सर्व जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गर्भवती महिलांसह इतर महिलांसाठी दहा मार्च पर्यंत केंद्र सरकारतर्फे आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे परभणी इथंही लायन्स क्लबतर्फे महिला आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं महिला दिनानिमित्त आज मुंबईत मनी लाईफ फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या देशात स्वयंरोजगारामध्ये महिलांचं योगदान दहा टक्के असून यापैकी साडे आठ टक्के वाटा ग्रामीण महिलांचा असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली नागपूरमध्ये आज महिला दिनानिमित्त आयोजित आदिवासी स्त्री अधिकार परिषदेचं उद्घाटन ते झालं माकपच्या ज्येष्ठ नेत्या वृंदाकरात सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ आणि आदिवासींसाठी काम करणाऱ्या देशाच्या विविध भागातल्या समाजसेविका यावेळी उपस्थित होत्या वाशिममध्ये जिल्हा आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित प्रभात फेरीमध्ये खासदार भावना गवळी सहभागी झाल्या होत्या दारूबंदीसाठी संघटित लढा उभारण्याचं आवाहन त्यांनी केलं कोल्हापूरमध्येही जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संत रोहिदास चर्मकार समाजसेवा संघाच्या वतीनं महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता चर्मकार समाजासह हो मातंग आणि बौद्ध समाजातल्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव यावेळी करण्यात आला धुळे शहरात मिल्लतनगर इथल्या सायराबानो उर्दू हायस्कूलमध्ये आयोजित महिला मेळाव्याचं उद्घाटन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते झालं यावेळी पथनाट्याद्वारे प्रबोधन करण्यात आलं बीड जिल्हाधिकारी कार्यालयात महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं महिलांसाठी आरोग्य या विषयावर आयोजित करण्यात होतं मुंबईत स्वयंदीप आणि बीआरडी फिल्म्स यांच्यातर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी रश्मी ठाकरे आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे पूनम ढिल्लून या उपस्थित होत्या सुमारे वीस हजार घरगुती कामगार महिलांना एकत्र आणणाऱ्या अकोल्यातल्या श्रमिक महिला मोरकरी संघटनेचा मेळावा जिजाऊ सभागृहात झाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज तिथीनुसार राज्यात साजरी होत आहे मुंबईत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली यावेळी रक्तदान शिबिर तसंच इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूरमधल्या गांधी गेट इथल्या शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्र सेना तसंच इतर सामाजिक संस्थांनी यात भाग घेतला लातूर जिल्ह्यातल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर आज दुधानं अभिषेक करण्यात आला विद्यार्थी संघर्ष समितीनं शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढली होती शिवजयंतीनिमित्त बुलडाणा इथं आज ढोल ताशांच्या नदात शोभायात्रा काढण्यात आली तसंच शिवजन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला सात नद्या आणि किल्ले शिवनेरीवरच्या जलानं शिवरायांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात आला हवामान विदर्भात अनेक ठिकाणी कोकणात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा चार ते सहा अंश सेल्सिअसनं कमी आढळून आलं राज्यात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला उद्या विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी तर दहा तारखेला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान सतरा नागपूर बत्तीस पंधरा पुणे चौतीस तेरा औरंगाबाद चौतीस सोळा नाशिक तेहतीस तेरा कोल्हापूर पस्तीस एकवीस रत्नागिरी तेहतीस अठरा सोलापूर सदोतीस वीस आणि अमरावती कमाल चौतीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरुवात विरोधकांचा चहापानावर बहिष्कार विरोधी पक्षांकडे अधिवेशनात मांडण्यासाठी प्रबळ मुद्दे नाहीत मुख्यमंत्र्यांची टीका जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती आज राज्यात साजरी आणि मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात उद्या तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त भाजपा प्रणित राज्य मंत्रिमंडळाचं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे या निमित्तानं अधिवेशनातील विषय आणि एकंदरीतच सरकारची भूमिका याविषयी चर्चा करण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात आमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार